मित्रांनो, रेल्वे ट्रॅकवर अनेक अपघात होऊन देखील या ट्रॅकवरूनच काही लोक इकडे तिकडे प्रवास करताना आपण पाहिले आहेतच, आणि अशा या त्यांच्या कृत्यामुळे त्यांना आपला कित्येक वेळा आपला जीव गमावण्याची वेळ देखील त्यांच्यावर आली आहे. आता हेच पाहना, या काकांना फारच गडबड झाली आहे घरी जायची, म्हणून ते लोखंडी संरक्षक ग्रीलवरून चढून हे काका त्या रेल्वे ट्रॅकवरून पलीकडे जाण्यासाठी गडबड करत आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच ट्रॅकवरून रेल्वे जलदरीते त्यांच्याकडे धावत आहे. तर काही असं पाहिलं तर असं वाटून येते की हे काका पलीकडे व्यवस्थितरित्या निघून गेलेले आहेत, सुखरूपरित्या निघून गेलेले आहेत. असं असतानाच काकाची चप्पल घाई गडबडीत पायातून निसडते, आणि समोरून त्या रेल्वे ट्रॅकवरून रेल्वे येत असताना त्यांना ती चप्पल महत्त्वाची वाटते, म्हणून ते मागे फिरून ती चप्पल घेतात. इतकंच नाही, ती चप्पल बाजूला घेऊन आपल्या पायाला चढवतात देखील. एवढ्यावरच हे काका थांबले नाहीत मित्रांनो. रेल्वे अगदी त्यांच्याजवळ जलदरित्या धाव घेत असताना देखील हे काका त्या रेल्वेला चकवा देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत, आणि पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच एक पोलीस कर्मचारी हा सर्व प्रकार पाहतो, आणि तो कर्मचारी सतर्कता दाखवत त्या काकांना रेल्वेखाली सापडण्याच्या अगोदरच, काही सेकंद अगोदरच त्यांना खेचून ओढून काकांना सुखरूपरित्या बाहेर काढतो. मात्र त्या काकांना बाहेर काढल्यानंतर त्या पोलीस कर्मचाऱ्याने त्या काकांचा चांगला समाचार घेतलेला दिसतोय. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहताय, काकांना एक दोन ठोके नक्कीच पडले असणार आहेत, हे मात्र नक्की. मित्रांनो, या काकांना आपल्या जीवापेक्षा चप्पल महत्त्वाची वाटली. मित्रांनो, या काकाबद्दल नक्कीच कमेंट्स करा, आणि SS स्पोर्ट्स चॅनेल सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.